शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आकाशला विचारत असते की हे सगळे तुला मैत्रीचे नियम मान्य आहेत का. त्याच वेळेला ताव आकाश उठतो आणि त्या बोर्डजवळ जाऊन ते नियम वाचू लागतो आणि आकाश त्याचे असलेलं स्केचपेन घेतो आणि त्या स्केचपेनने तिथे बोर्डवर लिहू लागतो. आणि पहिला नियम असतो की सगळे नियम बदलण्याचे अधिकार हे भूमीकडे असतील आणि तिथे तो फुल्ली मारण्यासारखं नाटक करतो आणि पुन्हा तिथे करेक्ट करतो. दुसरं असतं की फ्लर्ट करायचे नाही, तिथेही तो टिक करतो. आणि सगळेजण आता म्हणजेच अथर्व, मानसी, आजी हे सगळं बघत असतात. आकाश आता त्या नियमावरती क्लिक करायला सुरुवात करतो. भूमी बघत असते की तिला वाटतं आकाश तिथे फुली मारेल, पण नाही, तो क्रॉस करत नाही, उलट तो राईट करून ती सगळे नियम मान्य करतो. मैत्रीत पूर्ण ट्रान्सपरन्सी व्हावी आणि मैत्री मैत्रीपुरतीच ठेवावी असं सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं, त्याच्यावरही तो क्लिक करतो. त्यानंतर आता सगळ्या गोष्टींवर क्लिक केल्यानंतर भूमी खुश होते. आकाश आता हसत हसतच तिच्याकडे बघतो आणि भूमी म्हणते की ठीक आहे, नक्कीच तुला हे सगळे नियम मान्य आहेत ना. आकाश म्हणतो की हो, मग मी सगळ्या नियमांवर क्लिक केलं आहे, मग तुझ्या मैत्रीसाठी मी काही करायला तयार आहे, हे नियम काय ते पण मान्य आहेत असं सगळं तो म्हणतो. आणि त्याच वेळेला मानसी, अथर्व हे सगळं बघून हसत असतात. त्याचनंतर आता इथे आकाश म्हणतो की फायनली आता आपल्यात मैत्री झालेली आहे. आकाशला भूमी म्हणते की हो, मैत्री तर झाली आहे, पण सगळे नियम लक्षात ठेव. आता तो हात पुढे करतो आणि त्यानंतर भूमीला म्हणतो की मैत्र झालो आहे आपण आता चांगले. आता भूमी त्याच्या हातामध्ये हात देते आणि दोघंजण एकमेकांना शेक हँड करतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे आजी खुश होत असते, तेव्हा अथर्व आजीला सांगत असतो की आजी शांत हो. तेव्हा भूमी म्हणते की बरं चल, आकाश मला निघायला हवं, खूप उशीर झालेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं, रात्र झाली आहे खूप, चल मी तुला सोडतो, एकटीला नको जाऊस. तेव्हा मग ती म्हणते की अरे नाही ठीक आहे, मी जाईन, माझी करेन मॅनेज. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, पण मला बरोबर नाही वाटत आहे ना ते इतक्या रात्री तुझ्या म्हणजे माझ्या मैत्रिणीला एकटं सोडायला. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे आकाश, नको त्रास करून घेऊस तू. तेव्हा आकाश जरासा चेहरा पडल्यासारखा करतो. मग भूमी म्हणते की बरं ठीक आहे, चल सोड तू मला. आता तिघेजणही खुश होतात आणि त्यानंतर आकाशचा चेहरा पाहिल्यावरती भूमी लगेचच त्याला सोडण्याची परवानगी देते. आकाशला म्हणते की बरं चल ठीक आहे, सोड तू मला. आणि त्यानंतर आता दोघंही दरवाजाच्या दिशेने येत असतात. आता अथर्व, मानसी आणि आजी पळ काढतात. अथर्व मानसी येऊन पटकन लपतात, मात्र आजीला धावता येत नसल्याने आजी तिथेच थांबते. आकाश आणि भूमी दोघंही आता बाहेर चाललेले असतात. त्याच वेळेला आजी स्वतःच्या चेहऱ्यावरती हात ठेवते आणि लपते. त्यानंतर मग आता ती लपल्यानंतर आजी चेहऱ्यावर हात ठेवते आणि त्यानंतर भूमी आकाश तिला पाहतात. आकाश म्हणतो की आजी अगं काय झालं, तू असं चेहऱ्यावर हात ठेवून का उभी आहेस. ती म्हणते की मी लपले आहे. तेव्हा भूमीला कळत असतं की आजी का लपली आहे. तर इथे अथर्व, मानसी हे दोघेजणही चेहऱ्याला हात लावून उभे राहतात आणि म्हणतात की अरे काय चाललं आहे का आजीचं, असं कोणी लपतं का. त्यानंतर आजी म्हणते की मला माफ करा, मी तुमच्या दोघांना भेटण्यासाठी म्हणून आले होते आणि तुम्ही दोघं मला पाहणार नाहीत ना, म्हणूनच मी चेहऱ्यावर हात ठेवला आणि तुमचं बोलणं मी ऐकलं आहे. हे बोलल्यानंतर आता इथे मानसी आणि अथर्व दोघंही आजीवरती हसायला लागतात. त्याच वेळेला आता इथे आजीचं ते क्युटनेस पाहून भूमी आणि आकाश दोघंजणही हसायला लागतात. तेव्हा आता इथे आकाश म्हणतो की आजी अगं असा हात घेऊन कोणी लपतं काय गं, आणि असा हात घेतल्यामुळे तुला लपायला येणार तरी आहे का, असं सगळं आजीला आता आकाश म्हणायला लागतो. त्यानंतर मग आता आजी म्हणते की मी काय करणार. आकाश म्हणतो की आजी हा आधी चेहऱ्यावरचा हात काढ, किती क्यूट आहेस आजी तू, तू असा चेहऱ्यावर हात ठेवल्याने तुला लपता येणार आहे का मला सांग. त्यानंतर मग आता ती म्हणते की नाही रे, खरं तर तुमच्या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले होते ना, म्हणून मला काळजी वाटत होती. ही भूमी कशी माझी आता आवडती झाली आहे आणि आकाश म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे, म्हणूनच तुमच्या दोघांमध्ये सगळं समेट व्हावं असं मला वाटत होतं. म्हणूनच मला काळजी वाटत होती की तुमच्यामधलं सगळं नीट झालं आहे ना, म्हणून मी बघण्यासाठी तिथे आले होते. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की हो आजी ठीक आहे. त्यानंतर ती म्हणते की मला तुझ्यासारखी चांगली सून, असं म्हटल्यावरती आकाश आता आजीला खुणावतो. मग आजी म्हणते की अगं तुझ्यासारखी चांगली हाऊस मॅनेजर मला कुठे सापडणार नाही, म्हणून मला तुम्हा दोघांनाही जपायचं आहे, असं आजीला आता वाटू लागतं. आजी म्हणते की सगळं व्यवस्थित झालं आहे ना तुमचं, तुमचे सगळे गैरसमज आता दूर झाले आहेत ना, असं आजी प्रेमानेच विचारते. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हो आजी सगळं व्यवस्थित आहे आता. त्यानंतर मग आता आजी म्हणते की खरंच बरं झालं बाबा, तुमच्यामधले गैरसमज मिटले. आता आकाश आजीची गालगुच्छ घेऊन म्हणतो की आजी किती गोड आहेस गं तू, खरंच खूप गोड आहेस, मला खूप आवडतेस तू. त्यानंतर मग आता लगेच पुढे भूमी म्हणते की हो आजी याने माझ्या मैत्रीला होकार दिला आणि मी पण ते मान्य केलं आहे. मग आता आजी म्हणते की अच्छा, म्हणजे आकाशने घातलेले सगळे नियम तू मान्य केलेस तर.
तेव्हा आता इथे आजीही तिच्याकडे बघायला लागते आणि तिथे अथर्व मानसी हे दोघंजण एकमेकांच्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की काय आजीचं, हिने सगळंच बोलून टाकलं. त्यानंतर मग आता आजी म्हणते की ठीक आहे बघ आकाश, आता तुला हिची मैत्री मान्य केली आहेस म्हटल्यावरती तुला तिच्या मनासारखं वागावं लागेल. हा ती हाऊस मॅनेजर आहे या घराची, तिच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल. तेव्हा आता आकाश म्हणतो की हो आजी, मी व्यवस्थित लक्ष देणार आहे आणि मी सगळं नीट करेन, आपण आता आल्यावर बोलूया, मी जातो तिला सोडतोय, असं म्हणून ती निघून जातात. आजी आता खूप खुश होते, आनंदाने उड्या मारायचीच राहिलेली असते. आकाश गेल्यानंतर अथर्व मानसी येतात आणि म्हणतात की काय आजी, मगाशी तुला सांगितलं आम्ही पळपळ तर पळाली नाहीस आणि लपली पण नाहीस. तेव्हा आता इथे आजी म्हणू लागते, अरे अरे काय, तुम्ही दोघं तरुण आहात ना, पटापट पळत गेलात आणि काय रे डॅम्बिसांनो मला सोडून गेलात तुम्ही, मी इथेच राहिली ना आपली एकटी, मग काय चेहऱ्यावर हात लावला. मग आता लगेच पुढे आकाशला गेल्यानंतर अथर्व म्हणतो की बरं चेहऱ्यावर हात लावून कोणी लपतं का, काय आजी तू पण असं चेहऱ्यावर हात लावते आणि सांगते की मी लपले म्हणून, तू पण ना आजी खरंच. पण बरं झालं फायनली आकाश भाऊने माझी मारलीच. तेव्हा लगेच मानसी म्हणते की काय नाही, माझी भूमिताई तशी समजूतदार आहे म्हणून दोघांची मैत्री झाली. तेव्हा मग अथर्व म्हणतो की नाही नाही, मांडलं मी माझ्या दादाला, त्याचं प्रेम खरं आहे ना म्हणून हे सगळं घडत आहे, असं दोघांमध्ये वाद चालू होतात. हे सगळं तिथून पौर्णिमा ऐकत असते आणि तिला आता चिड येत असते. नंतर आता अथर्व मानसीचे आकाश भूमीवरनं लटपटीचं भांडण सुरू होतं. आजी म्हणते की अरे तुम्ही दोघं आता चालू झालात का, शांत व्हा, आता दोघांची मैत्री झालेली आहे, आता तुम्ही दोघं भांडायला लागू नका त्यांच्यामुळे, असं आजी ओरडायला लागते. आणि आजी म्हणते की बघा फायनली झालंच, शेवटी आता माझी भूमीला कळू दे की ती या घरची सून आहे, मग आता फायनली सगळं नीट होईल. आजी तर आता खूपच आनंदाने वेडीत झालेली असते. नंतर इथे आता सगळं येऊन रागिणीला पौर्णिमा सांगते आणि रागिणीला ती म्हणते की आई तुम्ही आता सगळं सोडून द्या, त्या आकाशभूमीचं टेन्शन घेणंच सोडून द्या तुम्ही, बघा तुमच्यावर काय वेळ आली आहे ते, तुम्हाला चक्क आता डोक्यावर आईस बॅग ठेवावी लागते, कळत आहे ना मी काय म्हणते ते. तेव्हा आता इथे ती म्हणते की बघा आता पुढे काय काय घडते ते, त्या आकाशभूमिकाही एकमेकांपासून वेगळे जाणार नाहीत, त्यांना सगळं आता आपल्या मनासारखं करता येईल. त्याच वेळेला आता इथे रागिणी चिडून म्हणते की अरे अभिजित तुझ्या खेळण्याचं तोंड जरा बंद कर, किती बडबड बडबड चालली तिची, आणि या जन्मात तरी आकाश आणि भूमी हे दोघं एकत्र येणार नाहीत असं मी करून ठेवणार आहे, काही झालं तरीही माझं टेन्शन मला येत आहे. आता त्या आकाशला इथेच घरात ठेवलं तर भूमीबरोबर असेल, त्याला तिथे ऑफिसमध्ये पाठवलं तर तिथे सगळी सूत्र हातात घेईल, इकडे आड आणि तिकडे वेर अशी माझी अवस्था होऊन बसली आहे, नेमकं काय करायचं ना तेच मला कळत नाही आहे, आकाशचा बंदोबस्त नेमका करायचा तरी कसा याचा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो आहे. तेव्हा मग आता पुढे रागिणी म्हणते की इथे भूमीचं आणि त्याचं चांगलंच पॅचअप झालेलं दिसतं आहे, पण नेमकं करायचं काय, त्या दोघांना इतकं वेगळं करण्याचा प्रयत्न केले पण तरीही ते फोलत जात आहेत, काय करायचं काय, असं म्हणून ती डोक्याला हात लावते. म्हणते की माझी डोके फुटायची वेळ आलेली आहे, त्या दोघांना वेगळं करण्याचा विचार करून करून माझं डोकं आता फुटायला आलं आहे, मला खूप टेन्शन आलं आहे आता. तितक्यातच आजी येते आणि म्हणते की काय ग रागिणी, कसलं टेन्शन आलं इतकं तुला आणि तू का चिडलेली आहेस इतकी. त्याच वेळेला आता इथे रागिणीची बोलतीच बंद होते. तिला थोड्या वेळासाठी वाटतं की आईने सगळं ऐकलं आहे की काय, पण मात्र आजीने काहीच ऐकलेलं नसतं. आजीला ते आता आनंदाने वेडी होते आणि म्हणते की अगं तुला माहिती आहे का रागिणी, काय झालं आहे, आकाश आणि भूमीची मैत्रीला सुरुवात झाली आहे, भूमीने आकाशची मैत्री स्वीकारली आहे, असं म्हटल्यावर रागिणी म्हणते की अगं काय बोलतेस काय तू आई, खरंच की काय. तेव्हा मग आता लगेच आजी म्हणते की हो अगं आकाशने आता मैत्री स्वीकारली, हळूहळू त्याचं प्लॅनिंग सुरू आहे की भूमीला याच घरात 24 तास कसं ठेवून घ्यायचं. तेव्हा हे ऐकल्यावर रागिणीला तर धक्काच बसतो पण ती दाखवत नाही. ती म्हणते की आई नेमकं आकाश काय करणार आहे या सगळ्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की अगं आकाशचं काय सांगू तुला मी, आकाश आता काहीतरी प्लॅनिंग करतो आहे, म्हणूनच ना मी आकाशच्या शेजारची खोली पण ना खाली करून घेणार आहे, म्हणजे कसं की भूमीला तिथे राहता येईल आणि कसं वेगळे राहतील तरीही दोघं एका छताखाली असतील तर लवकरात लवकर त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी सॉर्ट व्हायला सुरुवात होईल ना. आणि कसं आहे ना आता त्यांच्या मैत्रीचा टप्पा तर पुढे गेला, पुढचा टप्पा म्हणजे त्यांचं लग्न, कसं आहे ना मुलाचं संसार मार्गी लागू दे ग, बाकी काही नाही, त्याला भूमी विसरली आहे ते भूमीला सगळं लक्ष देऊ दे, ज्याच्यासाठी तिने तिथे घरात थांबणं जास्त गरजेचं आहे, म्हणूनच तिला इथेच ठेवून घ्यायचा विचार चालला आहे, आकाशचं त्या संदर्भात प्लॅनिंग पण सुरू झालं आहे, असं आजी तिला बोलून दाखवते. आणि ऐकल्यावर पौर्णिमा रागिणी आजीचकडे पाहत राहतात आणि आजीला मुद्दामच त्या आनंदी असल्याचं दाखवायला लागतात, मात्र त्यांचा आतून खूपच जळफळाट होत असतो.
तेव्हा आता इथे आजी म्हणते की बरं पौर्णिमा हे बघ मी तुला काय सांगते ते नीट ऐक, आणि असं म्हणून आजी पौर्णिमाला काम लावते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आता सकाळी ऑफिसला आलेली असते आणि ती रिक्षातून उतरते आणि समोर घराकडे बघते तर तिला ते सगळं नवीनच वाटायला लागतं. नंतर ती आतमध्ये प्रवेश करते तेव्हा देवी योगेश्वरीच्या इथे येऊन ती उभी राहायला लागते आणि समोर जेव्हा ती घर बघते तेव्हा तिला काहीतरी आठवल्यासारखं थोडंसं वाटतं. ती एकदम फ्रेश होते आणि देवीला हात जोडत असताना आजी बघते. आजी म्हणते की या आकाशला ना मला खूपच चीड आली आहे, कुठे गेला आहे हा मुलगा, काय करून ठेवलं आहे तिथे त्याच्या रूममध्ये, तो तसा पसारा इथे किचनमध्ये असा. अगं भूमी रात्री उशिरापर्यंत काम करत होता रात्रभर आणि तिथे फाईलचा पसारा बेडवर आणि त्यानंतर किचनमध्ये भूक लागली म्हणून आला असेल तर तिथला पसारा वेगळा. तेव्हा भूमी म्हणते की आजी हे घ्या तुम्ही पाणी प्या, किती चिडचिड करताय, बघूया ना आपण काय करता येईल ते. तेव्हा आता आजी म्हणते की हो बरोबर आहे गं बाई तुझं, खरंच खूप चिडचिड होते माझी, या मुलाचं कसं होणार नाही याची खूप चिंता वाटते, किती बेशिस्तपणाने वागतो आहे. तेव्हा आजीला ती म्हणते की अगं आजी बेशिस्तपणे वागण्यासाठी कारण हवं आहे का त्याला. त्याच वेळेला आता आजी म्हणते की मला त्याची चिंता वाटते, तू माझं एक काम करशील का गं एक्स्ट्राचं, तर तू हाऊस मॅनेजर आहेस पण माझं एक एक्स्ट्राचं काम करशील का आपलं समजून. आकाशला ना तू जरा चांगली शिस्त लाव, त्याला आता मैत्री केलीस ना चांगली शिस्त लाव तू, खरं तर हे काम बायकोचं असतं पण तू कर तोपर्यंत, असं ती म्हणते. त्यानंतर इथे आता रागिनी ही आकाश मीटिंगला येणार आहे, फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत त्यांना भेटण्यासाठी सगळं नीट ठेवा अशी कामावर सूचना सांगते. तितक्यात पौर्णिमा येते. पौर्णिमा आल्याबरोबर आता रागिनी म्हणते की हे बघ आजचं प्लॅनिंग ऐक मी काय सांगते, आकाश आज ऑफिसला येणार आहे, फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की आकाशला तिथे पोचता येणार नाही अशी सिच्युएशन निर्माण कर आणि भूमीला अशा काही सिच्युएशनमध्ये टाक की आकाश इथून तिच्या इकडून हलणार नाही. म्हणजे कसं आहे तिथे बाहेरच्यांना वाटणार की कंपनीची सगळी सूत्रं ही माझ्या हातात आहे, मी कंपनी चालवते आणि सगळी कंपनी माझ्या हातात. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की अभिजित पण असतील ना तिथे. तेव्हा ती म्हणते की नाही अभिजित असेल पण तिथे काय आहे ना स्टाफला परवानगी नसते कॉन्फरन्स रूममध्ये म्हणूनच मी करेन. तेव्हा मग आता तू कसं काय करायचं याचं प्लॅनिंग ती तिला सांगते आणि विचारते की समजलं का. तेव्हा तिचं लक्ष नसतं आणि रागिनी म्हणते की बरं मनातल्या मन मला शिव्या देऊन झाले असतील ना तर मग आता काम तरी कर, कळलंय ना मी काय सांगितले ते. तेव्हा आता भूमीला ती म्हणते की हो चालेल आणि तिला स्ट्रॉबेरी मिल्कशेक सांगते. तेव्हा ती म्हणते की नको मी भूमीला सांगते. तेव्हा रागिनी म्हणते की तू स्वतः बनवणार. भूमी आता आकाशच्या रूममध्ये जाऊन पसार आवरत असते तितक्यात आकाश हा बाथरूममधून बाहेर येतो, तो टॉवेलवर असतो आणि त्याच वेळेला भूमी बाजूला जात असताना त्याचं टॉवेल हा भूमीच्या पांगडीला अडकतं आणि त्यानंतर तो दोघंही ऑकवर्ड होतात. भूमीला तो म्हणतो की अगं भूमी हे काय आहे जरा प्लीज पहिले बांगडी सोडव. म्हणूनच भूमी आता तिथे बांगडी सोडवायला येते. आकाशला ती म्हणते की झालं का झालं का. तेव्हा आकाश म्हणतो की हो झालं, खरं तर भूमी मी इथे काय करायला आलो होतो, मी फ्रेश व्हायला आलो होतो आणि मला तू इथे भेटली आहेस. बरं आता ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना नियम क्रमांक 2 फ्लर्ट करायचं नाही, मग तू का फ्लर्ट करत आहेस. तेव्हा तो म्हणतो की फ्लर्ट कुठे करतो आहे मी तर माझं काम करतो आहे आणि हां खरं तर चूक तुझ्या बांगडीची आहे. तेव्हा ती म्हणते की अच्छा याचा अर्थ तू माझ्या बांगडीवरून आता माझ्याशी वाद घालणार आहेस भांडणार आहेस. तेव्हा तो म्हणतो की नाही मी वाद वगैरे काहीही घालणार नाही आहे, फक्त आता तू माझी मैत्री स्वीकारलीस तेवढं बस आहे आणि हो मला तुझ्याशी वादबीत अजिबात घालायचे नाहीत, वेळ आहे का मी. तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की बरं ऐक माझं, इथून पुढे 10 मिनिटात हा पसारा केलास ना तो सगळा आवरायचा आहे आणि ब्रेकफास्टला खाली यायचं आहे, नाहीतर बघ लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे, माझ्याशी मैत्री केल्यानंतर माझं ऐकावं लागेल. आकाश म्हणतो की ठीक आहे मी ऐकतो आणि भूमी निघून जाते. आकाश म्हणतो की भूमी खरं तर तुझ्याशीच गाठ आहे माझी या जन्मभराची. त्यानंतर इथे आजीला भूमी हातामध्ये किल्ल्या देते आणि म्हणते की आजपासून याचा तुझ्यावर हक्क आहे आणि किल्ल्या भूमीच्या हातामध्ये आलेल्या असतात तिजोरीच्या चाव्या देखील. आणि त्यानंतर इथे पोलीस स्टेशनमध्ये आकाश म्हणत असतो की खरं खरं काय ते सांग, आता इथे पोलीस तुला 7 वर्षांची शिक्षा देतील आणि मी माझे जोड लावून तुला पुढचे 7 वर्ष आतमध्ये कसं राहता येईल याची सोय करतो. तर इथे गौरव माने हा सगळं आकाशला सांगायला लागतो, तो खूप घाबरलेला असतो. आता आकाश घरी येतो आणि तो अभिजितला धरून पट्ट्याने मारायला सुरुवात करतो. तिने त्याने त्याचा हात धरून म्हणते की काय झालंय तू ह्याला का मारत आहेस. त्याच वेळेला रागिनीला तो म्हणतो की आत्या यानेच त्या गौरव मानेला भूमीची छेड काढण्यासाठी पैसे दिले. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.